शिंदे गटातील आमदारांना मिळाले आणखी 5 कोटी, गुवाहाटीत झालं वाटप, चंद्रकांत खैरेचा गंभीर आरोप। नमस्कार, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील 40 हून अधिक आमदारांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत 2 गट पडले होते, तसेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारही कोसळलं होतं। दरम्यान या बंडखोर आमदारांना 50 खोके देण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाकडून नेहमीच होत असतो। त्यातच आता माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही शिंदे गटातील आमदारांना आणखी 5 कोटी रुपये दिले गेल्याचा सनसनाटी आरोप केला आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नासह इतर काही मुद्द्यांवर आज चंद्रकांत खैरे यांनी आज आंदोलन केलं। यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना खैरेंनी शिंदे गटातील आमदारांवर गंभीर आरोप केलेत। चंद्रकांत खैरे यांनी म्हटलंय की इकडे या गद्दार आमदारांना 50 खोके मिळाले होते, त्यानंतर आता गुवाहाटीमध्ये गेल्यावर प्रत्येकी 5-5 खोके आणखी मिळाले, एका उद्योगपतीने मला ही खात्रीलायक माहिती दिली आहे, असा सनसनाटी आरोप चंद्रकांत खैरे यांनी केलाय। दरम्यान शिंदे गटातील आमदारांवर चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या सनसनाटी आरोपांमुळे शिंदे गट आणि ठाकरे गटातील वाद अधिकच चिघळण्याची शक्यता आहे। यावर तुम्हाला काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।